नवा भोंडला नवा हदगा भारतमातेचा भोंडला एकोणीसशे सत्तरच्या दशकात रामचंद्र इनामदार सरांनी मुलामुलींसाठी भारतमातेचा नवा भोंडला तयार केला डोंबिवलीतील गोखलेवाडीच्या मोठ्या चौकात सर्व स्त्री पुरुष बालगोपाळ भारतमातेभोवती फेर धरून हा नवा भोंडला गाऊन नवरात्र साजरा करीत अनेक शाळांमधूनही हा भोंडला गायला गेला ऐल मा पैलमा भारत माई लाख वंदने तुझी या पायी पहिली दोन गाणी आपण आता आधी ऐकूया पहिलं मा पहिलं महाभारत भारत माई लाखवंदने तुझी आ पाई आम्ही ग तुझी बाळे खेळतो लडी वाळे तुझ्या भक्तीचा आमानात दे दे आम्मा आशीर्वाद दे दे विद्या दे दे धन निरोगी अमुचे राहो मन सुंदर मुचे राहो तन प्रेम आहे अमुचे धन आईवर करूया सारे माया सारी कामे वाहूया तिच्या पाया करूया शेती करूया भाती कुदळ फावडे घेऊया हाती ट्रॅक्टरसुद्धा चालवूया चालवूया मोठी शेती पिकवूया पिकवूया मोठी शेती पिकली पिकली कोठारे भरली भरली नकोच कोणी आता उपाशी सगळे खाऊ कोळी तुपाशी चला करूया आता काम आता काम अंगातून निघू दे घाम निघू दे घ्या घ्या हाती हातोडा तोडा, हा गाव घाला थडा तडा थडा थडा भरभर यंत्रे चालू द्या चालू द्या भरभर भर चाके फिरू द्या फिरू द्या आग गाड्या पळू द्या पळू द्या मोटारी धावू द्या धावू द्या अरे अरे ऐ तो बा काम कर

सत्यवचनी सीतापती रामा, रामा दाशरथी राज सोडूनी गेलावनी राज सोडून गेलावनी तुझ्या पायी जंगल झाले अवघे मंगल तुझ्या पायी जंगल झाले अवघे, अवघे मंगल रामा श्रीरामा दाशरथी गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला 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 देव की नंदन गोपाला तुझ्या वाजविरे बासरीला गाई परतू दे गोकुळाला गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला व्यासवाल्मीकिनो तुम्मा साष्टाङ्ग नमस्कार देवुदज्ञान अम्मा केले केवडे उपकार गौतमबुद्धायेषु कृता तु माला नमस्का जरत्तुष्टा महम्मदा तुम्माला नमस्कार महावीरा बसवेश्वरा तुम्माला नमस्कार गुरुनानका गोविन्दसिंहः तु नमस्कार निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम तुमच्या पायी माझे प्रणाम तुमच्या पायी माझे प्रणाम घ्यावे सहस्र प्रणाम चको बगौरो बसेना सावता तुम्हाला नमस्कार शेख मोहम्मद कबीरा तुम्हाला नमस्कार संत मीरा बाई गोड गाण संत जना बाई देवे दळील दळण बाई कानो पात्रे तुझ भक्तीच वळण राष्ट्रगुरु रामदास तुम्ही चा फळच्या समर्था दास बोधा तुनी अम्मा उमजविले अर्था माझे नमन शिवराया स्वराज स्थापन केले अहो स्वराज स्थापन केले तुम्ही संतांना रक्षाया लोकमान्य टिळका तुमच्या वंदितो पादुका राष्ट्रपिता बापू तुम्हा नमस्कार माझा नेहरू चा घ्या हो माझा गुलाब ताजा आधुनिक संत तुम्ही साने गुरुजी संत विनोबांच्या पायी भक्ती माझी त्यांच्या पायी माझा भोळा भाव समतेचा झेंडा खिंड भीती गाओ गावो मुलांनो नव्या बोंडल्याची दोन गाणी आपण ऐकली पहिल्या गाण्यात आपल्या मातृभूमीला वंदन करून आपल्या देशबांधवांसाठी आपण प्रार्थना केली दुसऱ्या गाण्यात देवाला देशाला आणि देशातील संत महात्म्यांना आपण वंदन केले ही गाणी उत्तरा जोशी देवळालकर आणि दुसरं गाणं नलू कुलकर्णी जोशी यांनी गायले थोरांचे आशीर्वाद घेऊन आता तिसऱ्या गाण्यात आपण स्मरण करणार आहोत ते आपल्या देशाचे शेतकरी कामकरी आणि सैनिकांचे ज्यांच्या जीवावर आपण निर्धास्तपणे सुखी जीवन जगतो त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे हे नव्या हदग्यातील तिसरे गाणे आहे पण तत्पूर्वी आपण एक घोषणा देणार आहोत बोला जय जवान जय किसान मी मंजूषा जाधव हो। आता तुम्हाला तिसरं गाणं ऐकवते माझ्याबरोबर तुम्ही तुम्हीही गाण्याचा प्रयत्न केलात तर सर्वांनाच त्याचा आनंद मिळेल या रे अन्न अन्नदाते तुम्ही धरिता नांगर म्हणून देतो ढेकर समाधानाने सारे या रे काम तुम्ही उपकार करते तुमच्या कामातून निघे प्रत्येक वस्तू शेतकऱ्यांना काम कऱ्यांनो तुम्ही सैनिक समतेचे या रे लाडक्या जवानांनो तुम्ही पुतळे शक्तीचे रक्षक स्वातंत्र्याचे तुम्ही आमुच्या प्राणांचे साऱ्या शेतकऱ्यांचे तुमचे राज जगावर साऱ्या तुमचा आधार जीवना अन्न वस्त्र घर काही तुम्हा शिवाय होईना घडो तुम्हा न अन्याय तुम्ही श्रमांचे महर्षी तुमची कीर्ती जाऊ दे देशो देशी तुमच्या आनंदाने आहो तुमच्या आनंदाने तुमच्या आनंदाने होती राणे वने, तुम्ही जगाचे देव तुमच्या पायी अर्पितो आमुचा भाव मुलांनो नव्या भोंडल्याचे तिसरे गाणे शेतकरी कामकरी आणि जवानांना वंदन करणार होतं आता चौथ्या गाण्यातून आपण भोळ्या भाबड्या लोकांना अंधश्रद्धेच्या जोरावर नाचवणाऱ्या लबाडांचे भांडे फोडणार आहोत या गाण्यात भटजीभुआांची थोडी गंमत सांगितली आहे पण एकटे भटजीभुआच नव्हेत तर असे इतरही कितीतरी लबाड लोक समाजात वावरत असतात त्यांना शिताफीने दूर ठेवून चांगले आदर्श पुढे ठेवले पाहिजेत अशा प्रकारचे हे चौथे गाणे इनामदार सरांनी रचले आहे ते आता गाऊया आली आली, आली आली घराला मंडळी आली आली घराला मंडळी बसायला घाला घोंगडी आली आली घराला मंडळी आली आले, आले भटजी महाराज भटजींनी काय आणलं भटजींनी आणली पोथी भटजींची पोथी उडाली ज्ञानोबाला मिळाली भटजींची पोथी उडाली तुकोबाला मिळाली दिंड्या पताका फडफडती पढ़ भटजी महाराज बडबडती दिंड्या पताका फडफडती आला आला हा राजा त्याचा रुबाब साजा आला आला हा राजा सदा लढाया लोक मराया सदा लढाया लोक मराया याच्या चालती देशोदेशी राजा साहेब चालायला लागा राजा साहेब चालायला लागा तुम्हाला नाही आमच्याच जागा चालायला लागा चालायला लागा तुम्हाला नाही आमच्याच जागा आले आले हे सावकार हातात त्यांच्या थैली हातात त्यांच्या थैली त्यांची तिजोरी आहे भरली मांडला कर्जाचा बाजार करीती गरिबांना बेजार सावकार मामा राम राम तुमचे नाही आता काम सावकार मामा राम राम आले आले हे अमलदार साऱ्यांनी राहावे खबरदार आले आले हे अमलदार यांचा पोशाख झोकदार यांच्या मीशा झोकेदार यांचा पगार खूपच मोठा बरी कारभार त्यांचा खोटा असले कसले हे अमलदार त्यांना बाहेरचे दाखवादार आली आली दुसरी मंडळी आणा हार तुरे यांचे स्वागत असू द्या रे आले नवे संत घरा तोची दिवाळी दसरा या शास्त्रांच्या विद्वानानो, सारी सृष्टी तुम्हाला बोलावी ते तुमच्यासाठी आमुची मने मोकळी तुमच्यासाठी गोढ्या तोरणे बांधली द्यावे आम्हाला नवे ज्ञान तुम्हा नवन नम्र भावे तुम्हा नमन नम्र भावे आम्ही तुमच्या परी भावे अशी ही चार गाणी माझ्या मित्रांनो आवडली ना सगळ्यांना आता आनंदाने आपण ह्या भोंडल्यास सामील व्हावे असे तुम्हालाही वाटत असेल ना म्हणूनच हे पाचवे गाणे बरं का चला म्हणा नाचू नाचू या सारे नाचू नाचूया सारे हातात हात घ्या रे नाचू नाचू या सारे गाऊ गाऊ या की गाणी मैना साळुंकी वाणी गाऊ गाऊ या गाणी गाणी गाऊया देवाची गाणी गाऊ या संतांची गाणी गाऊया देशाची गाणी गाऊ या जगाची गाणी गाऊया ऐक्याची गाणी गाऊया सौख्याची शांतता शांतता आहे इतकी अवघड का कृपा करा कृपा करा सगळ्या लढाया बंद करा लाठी मारा मारी बंद होवो नाही बरी तलवार बंदूक कशा आला तोफारण गाडे कशा आला ऍटम बॉम्ब उशाला झोप कशी येईल येईल का अन्न गोड लागेल लागेल फडफड फडफड कबूतर आकाशात उडाले द्वेष सारे निमाले सारे जग डोलले प्रत्येक मूल हासले सारे जग डोलले नाचू नाचू या सारे हातात हात घ्या रे नाचू नाचू या सारे जय जवान जय किसान जय हिंद जय जगत भारत माता की जय भारत माता की जय आणि या अशा नव्या विचारांच्या नव्या भोंडल्याची सांगता आपण करणार आहोत भारत मातेच्या आरतीनी आपल्या विजू केतकरनी बघा किती छान आरती गायली आहे त्याच्याबरोबर तुम्ही म्हणा बरं का आरती भारत मते च हिमगिरी हिमगिरि उत्तरेला, सागर पद कमला मलय पुला उटी चन्दना सुखमय उटि चन्दनारती भारतमातेची अमुचा महानजनतेची गङ्गायमुनाया तटिनी पयवाहिनी तृषाह विमल विमल जलधार अमृताची देती धार अमृताची आरती भारत मातेची, अमुचा महान जनतेची, महानजनते चाले वीर, अर्जुन कर्णाधि धीर अशोक अकबर प्रताप शिवबा श्रेणी भूपतिं च श्रेणी श्रेणीभूपति आरती भारत भारतमाे अमुचा महानजनते महाकवि वाल्मीकिनि व्यास बाण कालिदास इथले वाणी बोलले ललित अक्षरांची मधुरा ललित अक्षरांची आरती भारत मातेची अमुचा महान जनतेची विद्या जनतेचि विद्याकला इति जन्मया प्रतिभायेथे उन्मेषया ति मिरहराया पहाट फुटली इथे संस्कृतीची मानवी इथे संस्कृतीची आरती भारत मातेची आमच्या महान जनतेची देश हा साधू संतांचा देश हा त्यागी नेत्यांचा एक गोखले गांधी नेहरू कीर्ती शास्त्र उज्ज्वल उज्वल कीर्ती आरती भारत मातेची अमुचा महान जनतेची सैन्य हे दैन्य हरायाला प्रेम बळ मने जिंकण्याला दगद जगाला फुलवायाला, सिद्ध आई अमुची नित्य सिद्ध आई अमुची आरती भारत मातेची अमुचा महान जनतेची आरती भारत मातेची अमुचा महान जनतेची मुलांना भोंडला झाला आरती झाली आता खिरापतर हवीच नाही का ही पद्धत जुनी जरी असली तरी चांगली म्हणूनच आपण सर्वांना वाटायची आहे खिरापत ही नवी खिरापत म्हणजे पाच नव्या सुविचारांच्या पाच नवीन खिरापती बरं का ही घ्या पहिली खिरापत समतेची दुसरी आहे स्वावलंबनाची तिसरी खिरापत आहे ऐक्याची चौथी आहे बंधुभावाची आणि पाचवी खिरापत आहे विश्वशांतीची तेव्हा आता या पाच खिरापती वर्षभर खाऊन पाच महत्वाच्या जबाबदारी आपल्याला पार पाडायच्या आहेत आपल्या इलमा पैलमा भारत माईसाठी राहील लक्षात त्यानंतर पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या वर्षीच्या नवरात्रात नवा भोंडला, नवा हदगा खेळायला तोपर्यंत खूप खूप शुभेच्छा